नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW एच डब्ल्यू मराठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागेही आता ईडीचा ससे मिरा लागण्याची शक्यता आहे कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलंय त्यावर आता रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे तर आज एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे तर दुसरीकडे पवारांचे नातू रोहित पवार हे भाजपसोबत सत्तेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले होते आता विशेष म्हणजे या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तिथे हजर होते त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या, या भेटीमागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला तर स्वतः रोहित पवार यांनीही या, या भेटीमागचं सा कारण सांगितलंय त्यांनी काय म्हटलं हे आपण पाहणार आहोतच पण त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का वर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा खर तर रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील कामानिमित्त किंवा विविध योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटत असतातच यापूर्वीही त्यांनी अशा भेटी गाठी घेऊन मतदारसंघातील अनेक मार्गी लावल्यात आणि आजही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली शिवाय या भेटीत त्यांनी परदेशात असलेल्या आपल्या राज्यातील ऐतिहासिक वास्तू परत आणण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलंय मात्र त्यांच्या या भेटीमागे वेगळंच कारण असल्याचं पावसाचा सूर आता उमटू लागलाय कारण गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर वेगवेगळे वेग आरोप करणाऱ्या ट्वीटची मालिकाच सुरू केली होती यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय पण असं असताना त्यांनी लागलीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे नक्कीच चर्चांना उदाहरण आलंय साधारण दहा ते पंधरा मिनिटं या नेत्यांमध्ये चर्चा झाली या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुमच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली कारण की आतमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देखील होते बंद काय चर्चा झाली का विधानसभेमध्ये मी एक विषय महाराष्ट्राच्या हिताचा मांडला होता ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या अनेक गोष्टी भारताच्या बाहेर आणि खास युरोपमध्ये आहेत ज्याच्यामध्ये जगदंबा तलवार असेल वाघ नक्की असेल फोटो असतील होळकर शिंदे असे सर्व कुटुंबियाच्या वेगवेगळ्या गोष्टी त्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत भारताच्या बाहेर आहेत त्या आपल्याकडे कशा आणता येईल या बाबतीत विषय मांडला होता तो विषय त्यांना फार महत्वाचा वाटला आणि ते त्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी चर्चा तेव्हाही केली नाही आता सुद्धा खास बाब म्हणून दरम्यान एकीकडे रोहित पवार हे मंत्रालयात पोहोचले होते तर दुसरीकडे शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे खर तर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मोहित कंबोज हे रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करतायत त्यांनी अलीकडेच एक ट्विट करत रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता यावरून राज्यात सध्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झालाय या प्रकरणी आज शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांचं नाव न ना घेता त्यांना टोला लगावलाय आपल्याला कुठून तरी अधिकृत माहिती मिळाली असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात तयार झालाय यांच्या बाबत लोकच हो योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्य शरद पवार यांनी ठाण्यात केलंय तर कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या विविध आरोपांविषयी विचारलं असता शरद पवार, पवार म्हणाले की रोहित पवार यांचं काय होणार याची भविष्यवाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आधीच केली आहे याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही पण भाजपा नेते त्या आधीच असं होणार तसं होणार अशी वक्तव्य करतायत ते सांगत असतात की आज यांच्या घरावर धाड पडणार आहे यांचं अमुक होणार आहे त्यांचं तमुक होणार आहे पण यांना लोकच धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे दरम्यान कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या आरोपाविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा रोहित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीबाबत तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद